जय जिजाऊ. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने सोलापुरातील मराठा सेवा संघ ऑफिस येथे संत तुकाराम महाराज यांची 416वी जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वर्षा मुसळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब होते. तसेच मराठा सेवा संघ उपाध्यक्ष सदाशिव पवार तसेच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रशांत ननवरे उपस्थित होते. मराठा वधूवर कक्षाचे गोवर्धन गुंड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे परशुराम पवार चव्हाण सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्षा अभिंजली जाधव, सचिव विनायक घाटगे सर, पल्लवी चौरे, मोहिनी डोंगरे, चेतना देशमुख, आरती वाघावकर, शैलेश कुडगुंटे, आर्य सुरवसे, दर्शन जाधव, आदित्य घाडगे यांनी परिश्रम घेतले. तर अथर्व घाडगे याने संत तुकाराम महाराजांचे अभंग व अर्थ याचे सादरीकरण केले. शिल्पकार नितीन जाधव यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्या कार्यक्रमामध्ये नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून वर्षा मुसळे सोलापूरच्या यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि त्याचवेळी त्यांनी त्यांची जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली व काही नियुक्तीपत्र तिथेच देण्यात आली. पण काही अनुपस्थित असलेल्यांची नियुक्तीपत्रे आज आपण देत आहोत. तर यातीलच मुले मॅडम यांचं मी म्हणास इथे त्यांना प्रदान करत आहोत.